आता बातमी आहे नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातील. नितेश राणेंना कायमस्वरूपी निलंबित करा अशी आक्रमक मागणी भास्कर जाधवांनी केली आहे. नितेश राणेंना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावं, त्याबरोबरच नितेश राणे यांच्या वक्तव्यावर आता शिवसेना आमदार आक्रमक झाले आहेत. 13वा सदस्य निलंबित करण्याचा मवियाचा डाव असल्याचं अध्यक्षांनी विरोधकांकडे पाहायचं नाही असं ठरवलंय का, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून शिवसेना आमदार आक्रमक झाले असून त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सवाल उपस्थित केलाय. त्या दिवशीवर रोखलं असतं तर काल स्वतःला नसतं अध्यक्ष महोदय. मला माफी मागायला तुम्ही लावलीत मला आणि परवांच्या दिवशी तुम्ही फक्त शब्दावर देऊन जाता, थोडक्यावर तुम्ही भाग होता, झालं ते झालं म्हणता, हे कसं शक्य आहे अध्यक्ष महोदय? आणि म्हणून त्या सदस्यांनी एक तर त्यांना निलंबित करा, नाही तर सभागृहामध्ये येऊन हात जोडून माफी मागा. त्या मागायला पाहिजे अध्यक्ष महोदय, ही माझी मागणी आहे. या सभागृहाबाहेर जी काही घटना घडली अध्यक्ष महोदय, त्याचं आम्ही समर्थन करणार नाही, त्याचं समर्थन आम्ही करणार नाही. पण जर अध्यक्ष महोदय हे ठरवून आले असतील की त्या गोष्टीचा फायदा घेऊन एखाद्या सदस्याला निलंबित करायचं तर हे लोकशाहीमध्ये योग्य नाही अध्यक्ष महोदय. याचं कारण सांगतो अध्यक्ष महोदय, आम्ही 12 लोक आमचे तुम्ही सस्पेंड केले, आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो, आम्हाला आनंद नाहीये. आम्हाला या सभागृहाच्या वर न्यायालयाचा अधिक्षेप व्हावा या मताचे आम्ही नाही.